ब्रेन ट्रेन एजुकेशन नेशनल मैथ मैराथन ट्रायल एग्जाम पूर्ण आज अपन 13 डिसेंबर। विद्यार्थी मित्र पालक आणि टीचर्स यांना सर्वांना विनंती। मित्रांनो हा ब्रेन ट्रेन एजुकेशन बरोबर जवळजवळ 450 परिवारातील सदस्यांनी नोंदणी केलेली मैथ मैराथन साठी आणि त्यांनी ऑलरेडी डोनेशन पे केलेले आहे। पण गेल्या दिवाळीपासून आपण अपील करतोय की गुगल फॉर्म द्वारे ब्रेन ट्रेन एज्युकेशनच्या नॅशनल मॅथ मॅराथॉन मध्ये तू स्वतःचं नाव रजिस्टर करा। गेल्या एक महिन्यापासून मी अपील करतोय आणि त्याला प्रतिसाद देऊन 253 आपल्या परिवारातील सदस्यांनी गुगल फॉर्म द्वारे आपलं नाव नोंदवलं आणि म्हणून अशा पद्धतीचे आपण 5 ग्रुप केलेले आहेत। पुन्हा आज सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना विनंती करतो, अजून हा आठवडा प्रामाणिकपणे आपण 6 दिवस प्रॅक्टिस केली तर सर्वजण नॅशनल मॅथ मॅराथॉन मध्ये आपण एन्जॉय करू। मी प्रॅक्टिस करत नाहीये गेल्या महिन्यापासून 2 महिन्यापासून असा कुणीतरी गैरसमज करून घेऊ नका। सर्वजण याच्यात सहभाग करून एन्जॉय करतील। अजून हे 5 दिवस आपण जर रोज प्रॅक्टिस करत गेलो तर आपल्याला मेंटल अरिथमेटिक बरोबर एन्जॉय करता येईल। म्हणून मी पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना विनंती करतो की एक हसत खेळत एक मॅथ मॅराथॉन मध्ये आपल्याला एन्जॉय करायचं आहे, ती कंप्लीट करायची आहे। ओके, सो पुन्हा एकदा मी आज मला त्रास झाला तरी चालेल पण मी सर्वांना पुन्हा अपील करतो की आज जे विद्यार्थी स्वतःचं नाव आणि स्टँडर्ड जर त्यांनी आधी ऑलरेडी 300 डोनेशन पे केलेलं असेल ते नाव आणि जर स्टँडर्ड त्यांनी मला व्हॉट्सअपवर सेंड केलं तर मी त्यांचं नाव पुन्हा ऍड करून घेईल। त्याच पद्धतीने ज्यांना नवीन काही आउट ऑफ तुमच्या ओळखीचे काही विद्यार्थी असतील आणि त्यांना जर आपल्या ते इतर प्रोफेशनल क्लासेस मध्ये अभ्यास करत असतील आणि त्यांनाही सहभाग नोंदवायचा असेल तर ते पण करू शकतात, पण त्यांना 300 रुपीज पे डोनेशन करणं कंपल्सरी असेल। तसा स्क्रीनशॉट मला ते पाठवतील। असे सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचं मी रजिस्ट्रेशन आजचा दिवस, कारण आपल्याला स्टुडंट कोड ऑलरेडी तयार झालेले आहेत, जे काय ऍड होतील त्यांचे आपण ऍड करू आणि शुक्रवार पर्यंत सर्व आपल्या ग्रुप्सवर स्टुडंट कोड जे काय नवीन अपडेट असतील त्या पद्धतीने मी सेंड करेल। किंवा काल मी असं बघितलं विद्यार्थी मित्रांनो 253 मेंबर्स आपल्या सदस्यांनी मॅथ मॅराथॉन द्यायची आहे आणि याच्यापैकी 160 विद्यार्थी किंवा पालक आणि टीचर्स फक्त 12 डिसेंबर म्हणजे काल आपण जी ट्रायल एक्झाम घेतली त्याच्यामध्ये हजेरी नोंदवली। मला खूप वाईट वाटलं कारण आता एक शेवटचा आठवडा आहे, आपण एक प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करावी हा हेतू आहे आणि तरी पण जवळजवळ 100 विद्यार्थी पालक आणि टीचर्स प्रॅक्टिस ट्रायलच्या एक्झामला हजर नव्हते। सो प्लीज पुन्हा सर्वांना मी विनंती करतो, आपले रूल्स रेग्युलेशन ठरलेले आहेत, आपण सर्वजण ऑनलाईन एक्झाम देणार आहोत 19 डिसेंबरला। ऑलरेडी आपले टायमिंग ठरले, प्लीज इकडे लक्ष द्या, 1st, 2nd, 3rd 1:30, त्याच पद्धतीने 4th आणि 5th स्टँडर्ड 2:30। जर इथं बाय मिस्टेकली काही टेक्निकल एरर आला, लाईट गेली, इंटरनेट डाऊन झालं माझ्या साईडनं, तर हा मधला जो 2:30 ते 5:30 हा जो गॅप आहे तिथं पुन्हा आपण मेसेज करून ग्रुपवर त्या पद्धतीने कम्युनिकेशन होईल। आणि कारण काल 1:30 आधी मला असा डाऊट आला होता की 1 वाजता माझ्याकडे लाईट इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आला आणि मी पण अचानक कसं प्लॅनिंग करावं, म्हणून हा जो गॅप आहे याच्यामध्ये घेण्यात येईल, पण हे टायमिंग फिक्स असतील। जर टेक्निकली अडचण आली तर ग्रुपवर ज्या पद्धतीने, म्हणून 19 तारखेचा संडे थोडासा एक्झाम साठी राखीव ठेवा, एकदा तुमचा पेपर झाला की मग थोडस फ्री होऊन जा। ओके, त्याच पद्धतीने 6 आणि 7 स्टँडर्डचा 5:30 वाजता 8, 9, 10 and 12 up to 12 जे काही स्टुडंट आपल्याकडे रजिस्टर झाले त्यांचं 6:30 वाजता। पालक खास करून काल खूप साऱ्या पालकांनी आपल्याकडे रजिस्ट्रेशन केलंय, ते सर्व ट्रायल एक्झामला गैरहजर होते तर त्यांना मी सांगतो ठीक आहे तुमचं बिझी शेड्यूल असेल पण रविवारचा दिवस होता, तुम्ही सर्व घरी असाल आपल्या आपल्या घरातील सर्व सदस्यांबरोबर, तर तुम्ही पण एक एन्जॉय म्हणून एक मॅथ मॅराथॉनची प्रॅक्टिस करा। एक 10 मिनिटं द्या आजच्या दिवसापासून, रोज 10 मिनिटाचं मी पुन्हा ही माहिती मला उद्यापासून द्यायची गरज नाही, पण काल बरेच सदस्य नव्हते म्हणून हे सर्व सांगतोय। आपला रूल्स ठरलाय ऑनलाईन एक्झाम, त्याच्यात आजचा जर तुम्ही जर एक्झाम पॅटर्न कंडक्ट केला तर तुम्हाला लक्षात येईल। आणि शेवटी
आपला जो आन्सर शीट असेल त्या आन्सर शीटचा मला फोटो सेंड करायचा, आणि ज्यांना स्कोरिंग मध्ये यायचं असेल त्यांनी आपला स्वतःचा व्हिडिओ, कॅच केलेला 10 मिनिटाचा व्हिडिओ टप्प्याटप्प्याने मला पाठवायचा. कारण मला तुमचा रिझल्ट प्रामाणिकपणे डिक्लेअर करण्यासाठी मला इजी होईल. सो पुन्हा मी आजच्या दिवस मी अपील करतोय, जे पालक विद्यार्थी टीचर्स थोडेसे ऍक्टिव्ह नसतील त्यांनी ऍक्टिव्ह व्हावं. आणि ही 250ची संख्या 300 झाली तरी चालेल, कारण मी हा त्रास घ्यायला तयार आहे. पण तुम्ही सर्वजण या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यावा हा माझा उद्देश आहे. ती लास्ट अपील, आज रात्री 12 पर्यंत तुमचे नावं मला पाठवू शकतात, एकदा अपील करतो. आणि रूल्स अँड रेग्युलेशनचे ऑलरेडी आपण व्हिडिओज बनवलेत, पुन्हा एकदा रूल सांगतो. आपण ऑनलाईन घेणार आहोत, ऑनलाईन मध्ये 10 मिनिटाची आपण एक्झाम घेणार आहोत, कदाचित 1 मिनिट बोनस देण्यात येईल. या 11 मिनिटात तुमचे जी काही आन्सर सीट असेल ती पण आपली आन्सर सीट ठरलेली आहे. इकडे प्लीज इकडे लक्ष द्या, ए कॉलम साठी प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण, ए कॉलम साठी 2 मिनिट, 1 to 15 सम अशा पद्धतीने कॉलम तयार पाहिजे. बी कॉलम साठी 2 मिनिट असतील, इथं पण 15 सम आहेत. सी कॉलम साठी पण 2 मिनिट असतील आणि इथं पण 15 सम आहेत. डी कॉलम साठी 10 सम आहेत, थोडस डिफिकल्ट लेवल जास्त असल्यामुळे इथं फक्त 10 सम आपण ठेवलेले आहेत. जेवढे होतील तेवढे पण प्रामाणिकपणे कंडक्ट करण्याचा प्रयत्न करा. त्याच पद्धतीने ई मध्ये आपण टेबल बनवणार आहोत अप टू 99 आणि कदाचित 900 पर्यंतचे. आणि इथं 20 सम आहेत, ओके 20, फॉर एक्झाम्पल 55 8 जा 440 अशा पद्धतीने तुम्हाला डायरेक्ट आन्सर राईट करायचे. ते आपले 20 सम असतील आणि शेवटी तुमचा मेंटल अरिथमेटिकचे मी विचारेल असे 10 सम तुम्हाला डोळे बंद करून प्रामाणिकपणे तुम्हाला करून त्याचे आन्सर राईट करायचे. अशा पद्धतीचा हा पेपर कम्प्लीट झाला की तुम्हाला या पेपरचा फोटो काढायचा आहे, पण त्याच्या आधी तुमचा स्टुडंट्स कोड मी जो दिलेला असेल तो इथं ड्रॉप करणं गरजेचं आहे, तो इथं राईट करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने इथं डेट राईट करणं गरजेचं आहे आणि त्या दिवशी 19 तारखेला क्विकली 15 ते 20 सेकंदात मी सांगितलं की आता तुमचा आन्सर शीटचा मला फोटो सेंड करा, 15 ते 20 सेकंदात तुमचा फोटो माझ्यापर्यंत आला पाहिजे, असे आपले रूल्स ठरलेले आहेत. आणि जे मुलांना वाटतं की मी फर्स्ट सेकंड रँक मध्ये असेल त्यांनी व्हिडिओ, कारण ती परीक्षा त्यांनी प्रामाणिकपणे अॅबॅकस तंत्रावर आधारित त्यांनी सॉल्व केलेली आहे. कोणी कॅल्क्युलेटरचा वापर केला नाही, कोणी अजून काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर केला नाही कॅल्क्युलेशनसाठी, क्लास कंडक्ट करण्यासाठी नाही कॅल्क्युलेशनसाठी. हे प्रामाणिकपणे वॉच व्हावं आणि प्रामाणिक टॅलेंट आपल्याला शोधता यावं याच्यासाठी हा एक आपला उपक्रम आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा रिक्वेस्ट, लास्ट आज तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात. आता आजपासून रविवारी 19 तारखेच्या एक्झाम पर्यंत अशाच पद्धतीचा आपला एक्झाम पॅटर्न असेल. असेच ए बी सी मध्ये 15 सम, डी ई ई आणि मेंटल अरिथमेटिक मध्ये 10 10 सम, ऍक्च्युली ई मध्ये 20 आहेत पण हे 10 आणि हे 10 असे 20 आहेत. अशा पद्धतीचं तुम्ही छान पैकी एक आन्सर सीट छान कलरफुल पेन्सिलने असे ब्लॉक बनवून तयार असेल. त्याच्यासाठी आपल्याच क्लासमधील स्वरा कशा पद्धतीने तिने एक बसून कशी पोझिशन असावी, कसं टूल होल्ड करावं, कशा पद्धतीने फिंगरिंग करावी. कदाचित काही मुलं लूज पेपर वगैरे बनवतील आणि लूज पेपर तुम्हाला कदाचित डिस्टर्ब करेल, म्हणून मी पुन्हा सरांना विनंती करेल एक नोटबुकवर डेट वाईज हा एक आन्सर सीटचा पॅटर्न बनवा, म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला त्याच्यात प्रॅक्टिस करता येईल, म्हणजे ते लूज पेपर तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. त्यासाठी पुन्हा एकदा मी कालचाच एकदा व्हिडिओ दाखवतो की आपलीच क्लासची स्वरा किती छान प्रॅक्टिस करते, बघूया आपण तिची प्रॅक्टिस. बघा तिची मुवमेंट, तिचा आन्सर लिहिण्याची स्टाईल आणि तिची पेन्सिल होल्ड आणि पिकअप करण्याची आणि प्लेस करण्याची स्टाईल आणि तिची एकाग्रता बघा. तिचं लक्ष जर आपण बघितलं तर तिचं लक्ष तिच्या मोबाईल कडे व्यवस्थित लक्ष द्या. तिने कसा मोबाईल तिच्या बरोबर सेंटरला ठेवलाय, तिच्या बरोबर सेंटरला ठेवलाय, तिचं व्हिज्युअलायझेशन पूर्ण 100% ती सम वर करते आणि इमिजिएटली क्विक ती आन्सर लिहिते. दाखवण्याचा उद्देश आहे की आपल्याच परिवारातील विद्यार्थी अशा परफेक्ट टेक्निक युज करतायत, तर इतर विद्यार्थ्यांनी वापरावं आणि त्यांनी एन्जॉय करावा हा याच्यातला उद्देश आहे. सो स्वरा ओके स्वरासाठी मी काही सूचना देत होतो ती फॉलो करते.
सो सांगण्याचा उद्देश आज विद्यार्थी मित्रांनो तुम्हीही करू शकतात. ओके सो नेक्स्ट स्वराने हे बनवलेलं आन्सर शीट कालचं हे बघा. ए कॉलम तिने 1 to 15 केलाय, बी कॉलम 1 to 15 केलाय, त्याच पद्धतीने सी कॉलम 1 to 15 केलाय, डी कॉलम आणि सी कॉलमला तिने 20 पर्यंत केलंय. तुम्ही 10 10 पण करू शकतात आणि मेंटल अरिथमेटिकचे तिने सर्वच्या 10 च्या 10 सम सॉल्व्ह केलेले आहेत, त्याचा आन्सर शीट आहे. तिचा स्टुडंट कोड आहे S326. नाव नकोय मला तुम्ही जेव्हा 19 ला तुम्ही एक्झाम द्याल तेव्हा फक्त स्टुडंट कोड असेल. सो विद्यार्थी मित्रांनो अजूनही याला असं छान पैकी सुंदर बनवता येईल, असे कॉलम्स तयार करता येतील तुम्हाला छान पैकी, हा स्ट्रक्चर आधीच तयार करता येईल आणि ह्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला आन्सर राईट करता येतील. मला माहिती तुम्ही हुशार आहात, क्रिएटिव्ह आहात, तुम्ही या सर्व गोष्टींचे नियोजन कराल आणि आपण आता रिअली ज्या पद्धतीने आपण 19 ला तुमची एक्झाम घेणार आहोत त्या पद्धतीने तुम्ही तयार आहात. आता थोडासा अजून 1-2 मिनिटं वेळ देतो, कोणा आज काही नवीन मुलं असतील त्यांच्याकडे आन्सर शीट नसेल तर त्यांनी आन्सर शीट तयार करून घ्या असं अशा पद्धतीने. प्लीज थोडस फास्ट 1 मिनिट वेळ देतो, थोडं क्विकली, थोडस बच्चे लोक क्विकली. ओके एक ट्रायल दिवस आहे आजचा दिवस, आजची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल असं मी अपेक्षा करतो. उद्यापासून सर्व रेग्युलर मुलं जेवढे 253 आणि प्लस आज रात्री 12 पर्यंत जेवढे ऍड होतील ते सर्व मुलं प्रामाणिकपणे 300 स्टुडंट उद्यापासून मी जो काही व्हिडिओ बनवेल तो मी समोर आहे असं दृष्टिकोन ठेवून तो आणि आडवा मोबाईल ठेवा पहिल्या दिवसापासून सांगतो, म्हणजे तुमचं व्हिज्युअलायझेशन क्लिअर होईल. क्लिअर आहे, बनवलंय मी असं गृहित धरतो. मी टायमर सेट करतो आणि आपण ऍक्च्युली आता टेस्टला सुरुवात करूया. ओके करूया सुरुवात, एक जस्ट मिनिट पिल्लानो. ओके ओके चलो आन्सर शीट तयार आहे सर्वांची. ओके स्वरा, स्वराची पोझिशन, स्वराची स्टाईल आपण स्वरापेक्षाही बेस्ट करणार आहोत आणि स्वरा तू कालपेक्षाही बेस्ट परफॉर्मन्स करणार आहे. ओके स्वराचं हे आन्सर शीट आणि आता ऍक्च्युअल आपण ए बी सी कॉलमला आपण सुरुवात करणार आहोत. ठरल्याप्रमाणे मी तुम्हाला 1 मिनिट उरला असेल तेव्हा वॉर्म अप करेल, सूचना देईल. परत 1 मिनिटानंतर माझा जास्त आवाज येऊ नये म्हणून मी 1/2 मिनिट असेल तेव्हा मी तुम्हाला सूचना देईल आणि शेवटचे 10 सेकंद बाकी आहेत म्हणजे ते तुमच्या जे काही सम असेल ते कम्प्लीट व्हावं आणि पुढच्या समसाठी तुम्ही तयार व्हावं हा उद्देश आहे. सो बच्चे लोक रेडी 10 मिनिटाची एक्झाम साठी 11 मिनिटाची 1 मिनिट बोनस. सो स्टार्ट करूया, ए कॉलम स्टार्ट 2 मिनिटासाठी. एक मिनिट बाकी आहे. अर्धा मिनिट बाकी आहे. शेवटचे 10 सेकंद
ओके बी कॉलम। एक मिनट बाकी है। आधा मिनट बाकी है। शेवटचे 10 सेकंद। सी कॉलम। सी कॉलम साठी 2 मिनिट। एक मिनिट बाकी है सी कॉलम साठी। आधा मिनट बाकी है। शेवटचे 10 सेकंद। डी कॉलम। डी कॉलम साठी 3 मिनिट। प्रामाणिकपणे करा। अजून 2 मिनिट बाकी आहेत।
अजून 1 मिनिट बाकी आहे. अर्धा मिनिट बाकी आहे. सेकंद. ई कॉलम फॉर टेबल्स 2 मिनिट. लास्ट 1 मिनिट. लास्ट मिनिट अर्धा. शेवटचे 10 सेकंद. नाउ वाव वंडरफुल. सो विद्यार्थी मित्रांनो, मी फील करत होतो, मी इमॅजिनेशन करत होतो की विद्यार्थी पालक आणि टीचर्स ही आजची टेस्ट सॉल्व करताना कशा पद्धतीने एन्जॉय करत असतील. सो आय नो कालपेक्षा तुम्ही आज निश्चितच तुमच्या परफॉर्मन्स मध्ये इम्प्रूव्ह केला असेल. काल मला माहिती आहे लहान जे पिल्लूज होते, आधीच्या दोन ज्या बॅचेस होत्या सब ज्युनियर आणि ज्युनियर, यांच्यासाठी थोडासा टाइम शेड्यूल माझ्याकडनं थोडासा टाइट झाला होता आणि म्हणून ते त्यांचा परफॉर्मन्स थोडासा बघताना त्यांच्याकडे बघताना मला थोडासा मलाच माझी चूक झाल्यासारखं वाटलं. सो विद्यार्थी मित्रांनो, पालक सर्वजण विद्यार्थ्यांना सपोर्ट करा, त्यांना एन्जॉय करू द्या, स्कोरिंग बद्दल काळजी करू नका. हे निश्चित ज्या वीकमध्ये सर्वांचा 100% इम्प्रूव्ह होणार आहे, फक्त प्रामाणिकपणे 11 मिनिटं प्रामाणिकपणे आपण डिलिव्हरी करूया. सो मला माहिती आहे तुम्ही कालपेक्षा आज निश्चित जास्त एन्जॉय कराल, जास्त स्कोरिंग केला असेल. आता आपला शेवटचं सेशन मेंटल अरिथमेटिकचे 10 असं. त्याच्यानंतर तुमचा स्वतःचा कोड तुम्ही टाकला नसेल तर लगेच टाकून घ्या तुमच्या आन्सर शीटवर. त्याच पद्धतीने मेंटल अरिथमेटिक झाल्यानंतर माझा विचार असेल आज रात्रीपर्यंत किती मुलं मला आन्सर शीट पाठवतात, म्हणजे याच्यावरून मला अंदाज येईल की किती प्रामाणिकपणे किती जण प्रॅक्टिस करतायत. सो मी तुमच्या आन्सर शीटची वाट बघेल. तयार आहात तुम्ही मला आन्सर शीट पाठवायला, पण त्याच्या आधी मेंटल अरिथमेटिकचे 10 सम. सो ओके, घेऊया मेंटल अरिथमेटिकचे 10 सम आपण. चलो रेडी, एक टूनअप करण्यासाठी पहिले एक बेसिक सम घेऊया. क्लोज युअर आईज, प्रामाणिकपणे टूल पेन्सिल सर्व, फक्त जेव्हा आन्सर राईट करायचे तुम्हाला मेंटल अरिथमेटिक मध्ये कॉलम मध्ये, तेव्हा मात्र फक्त पेन्सिल घ्या.
ओके रेडी फॉर द कैलकुलेशन. 22 प्लस 55 माइनस 55 माइनस 2 प्लस 20 माइनस 30 प्लस 10 एंड प्लस 5. व्हाट इज आंसर? आंसर इज 25. सो विद्यार्थी मित्रांनो, 100% मुलांना हे आंसर दिसलंय असा मला कॉन्फिडन्स आहे. आणि आजचा आपण मेंटल अरिथमेटिकचा स्कोर 99% येईल. सर्व मुलं म्हणतील की येस मम्मा येस पप्पा मला 100% आले. सरांना माहीत नाही काय जादू आहे पण बघूया. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके 89 सेट द झिरो. पहिलं सम आन्सर शीटवर लिहिण्यासाठी पहिलं सम. रेडी आहेत सर्वजण? रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 89 प्रामाणिकपणे करा. 89 मायनस 9 प्लस 4 प्लस 5 मायनस 65. आन्सर इज राईट करा. थोडासा फास्ट. सेट द झिरो. 5 प्लस 1 प्लस 61 मायनस 7 प्लस 33. आन्सर इज राईट करा. सेट द झिरो. 89 मायनस 5 मायनस 3 मायनस 50 प्लस 6. आन्सर इज राईट करा. मला माहिती आतापर्यंत तिघच्या तिघ 100% मुलांना सम आले आणि पुढचे पण येतील. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 9 प्लस 40 मायनस 5 मायनस 4 मायनस 40 अँड आन्सर इज हे असे आता जे आन्सर आलंय ते आन्सर जे मार्क्स आहेत ते कोणालाच नको आहेत. मला माहिती आहे सर्व जिनेस आहात तुम्ही. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 5 नंबर असा. 88 मायनस 11 प्लस 12 प्लस 10 मायनस 50 अँड आन्सर इज राईट द आन्सर. वाव वंडरफुल. सेट द झिरो. 49 मायनस 24 प्लस 20 मायनस 5 प्लस 5 अँड आन्सर इज राईट करा. आन्सर वाव वंडरफुल. सेट द झिरो. नेक्स्ट सम 7 नंबर सम. 47 प्लस 50 प्लस 4 मायनस 16 16 मायनस प्लस 5 अँड आन्सर इज राईट करा. वाव वंडरफुल. सेट द झिरो. 5 प्लस 1 प्लस 2 मायनस 3 प्लस 50 मायनस 5 प्लस 10 मायनस 10 प्लस 1. आन्सर इज राईट करा. वाव वंडरफुल. सर्वांना येत आहे. वाव वंडरफुल. सेट द झिरो. नेक्स्ट सम 28 प्लस 20 प्लस 50 मायनस 58 प्लस 5 मायनस 5 मायनस 20 प्लस 50 मायनस 60 प्लस 9. आन्सर इज राईट करा. वाव वंडरफुल. लास्ट सम 62 प्लस 30 मायनस 22 मायनस 20 प्लस 10 प्लस 4 अँड आन्सर इज राईट करा. सो वाव आय नो की सर्व मुलं म्हणत असतील की मी कम्प्लीट केला आहे पेपर. मला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी कम्प्लीट केला असेल तर एकदा स्वतःसाठी बिग क्लॅप करा. ओके मम्मी पप्पांनी पण मुलांच्या पाठीवरून हात फिरवा, कारण एक मॅराथॉन एक कॉम्पिटिशन त्यांनी कम्प्लीट केली. थोडंसं त्यांना मोटिवेशन गोंजारून मुलांना मोटिवेट करा, त्यांना प्रेरित करा असं मी सर्वांना पालकांना रिक्वेस्ट करतो. मला माहिती तुम्ही आज खरोखर एन्जॉय केला असेल. सो सर्वेजण आता मला आन्सर शीट पाठवाल. प्रॉमिस. सो पुन्हा भेटू आपण विद्यार्थी मित्रांनो उद्या अशाच पद्धतीने शनिवारपर्यंत. रोज मी तुम्हाला अशा पद्धतीचे एक 10 मिनिटाचे आता आज जसं एवढं सुरुवातीला मी सर्व काही रूल्स रेग्युलेशन सांगितले अशाच पद्धतीची आज जी एक्झाम झाली ती एक्झाम झाल्यानंतर शेवटी तुम्ही मला आन्सर शीट पाठवणार आहेत. अशाच पद्धतीचे आपण 19 डिसेंबरला नॅशनल मॅथ मॅराथॉन ऑनलाईन घेणार आहोत. क्लिअर आहे? समजलंय सरांना? सो
जे नवीन असतील, कोणाला काही डाऊट असेल, त्यांनी मला कॉल केला तरी चालेल. आणि आज रात्री 12 पर्यंत ज्यांना वाटतंय की मी नॅशनल मॅथ मॅरेथॉन मध्ये मला सहभाग नोंदवायचा आहे, अशांनी मला गुगल फॉर्मची लिंक पाठवा. हा मेसेज नाही केला तरी चालेल, पण नाव आणि तुमचं स्टँडर्ड करा. तुम्ही आधी डोनेशन पे केलं असेल तर जरूर मी तुमचं लिस्ट मध्ये नाव घेईल, आणि कदाचित तुम्ही नवीन असाल तर डोनेशन पे करा तरी पण मी तुमचं नाव घेईल. सो पुन्हा भेटू आपण उद्याच्या 11 मिनिट्स मॅथ मॅरेथॉन मध्ये. तोपर्यंत बाय बाय.